नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळेलच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाण्यात राष्ट्रवादीला खिंडार, चार माजी नगरसेवक करणार बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश, नव्या कोपरी पुलाचं अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांची राज्यभरातून गर्दी. ठाणे शहरामध्ये मागील काही दिवसांपासून फुटाफुटीचं राजकारण पक्षांमध्ये दिसून येत आहे. अशातच ठाणे शहरामध्ये अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या. ठाण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. माजी महापौर नरेश म्हस्के यांनी देखील म्हटलं होतं की येत्या 12 तारखेला राष्ट्रवादीचे 12 वाजणार आहेत. अशातच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिंदे गटाकडे वाटचाल सुरू केली आहे अशी भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादीला सोडण्याचं कारण विचारता माझ्या प्रभागातील विकास काम आणि क्लस्टरला धरूनच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत असल्याचं हनुमंत जगदाळे यांनी यावेळी सांगितलं. या दोन्ही विचारधारेबरोबर विकासाची विचारधारा बरोबर घेऊन जायचं आहे मला. माझी एकच इच्छा आहे, मला माझ्या विभागाचा विकास पाहिला पाहिजे आणि ती एकच एकमेव इच्छा समोर ठेवून मी चाललेलो आहे. माझ्या लोकांशी मी चर्चा करूनच निर्णय घेतलेला आहे. हा मी वैयक्तिक लेवलला निर्णय घेतलेला नाही. माझे सर्व नगरसेवक सहकारी पदाधिकारी, माझे सर्व प्रमुख कार्यकर्ते यांच्याबरोबर बसून हा निर्णय घेतला. ठाण्याच्या सीमेवर होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून प्रवाशांची सुटका झाली आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या वतीनं उभारण्यात आलेल्या कोपरी येथील रेल्वे पुलाचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवशी त्यांच्याच हस्ते करण्यात आलं. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, खासदार डॉ श्रीकांत शिंदे, प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर, MMIDAचे महानगर आयुक्त SVR श्रीनिवासन, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, पोलीस आयुक्त जयजित सिंग यावेळी उपस्थित होते. पूर्वद्रुतगती महामार्गावरील कोपरी रेल्वे पूल हा मुंबई आणि ठाणे शहराला जोडणारा महत्वाचा दुवा आहे. दररोज ठाणे, भिवंडी, नाशिक, घोडबंदर इथून हजारो वाहनं या मार्गावरून मुंबई तसंच नवी मुंबई ऐरोलीच्या दिशेनं वाहतूक करत असतात. पूर्वी हा पूल वाहतुकीसाठी अरुंद असल्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. हा पूल कमकुवत झाल्यानं आमदार संजय केळकर यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 2016 पुलाच्या रुंदीकरण आणि निर्माणासाठी प्रशासकीय मान्यता मिळून 2018 प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. त्यानुसार या पुलाचं रुंदीकरण MMIDAमार्फत करण्यात आलंय. सर्वांच्या दृष्टिकोनातून, मुंबईकरांच्या देखील, ठाणेकरांच्या दृष्टिकोनातून देखील हा खूप महत्त्वाचा कोपरी पूल होता. आणि हा कोपरी पूल जो आहे, आपल्याला माहिती असेल की हा 4-4 8 लेनचा हा ब्रिज आहे. याच्या अगोदर आपण पाहिलं असेल की याच्या अगोदर 4 लेनचं काम जे आहे ते अगोदरच झालं होतं. आणि आज जे आपण 4 लेन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि ते 4 लेन लोकांसाठी, वाहनांसाठी ओपन झाले, त्याचं कालावधी तर 1.5 वर्षाचा होता, पण त्याच्यामध्ये 12 महिन्यातच हे काम जे आहे, म्हणजे 1 वर्षाच्या आज जे आहे ते हे काम पूर्ण करण्यामध्ये MMRDA जे आहे ते यशस्वी झालेले आहे. इतक्या फास्ट रीतीने जे आहे ते आपण या ठिकाणी हे काम कोपरीचं, या ब्रिजचं जे आहे ते केलेलं आहे. आता जी वाहतूक कोंडी नेहमी मुंबईमधून आल्यानंतर बाबा जी वाहतूक कोंडी लागते ठाण्यामध्ये येण्यासाठी किंवा ठाण्यामधून जाण्यासाठी, ती भविष्यामध्ये लोकांना होणार नाही. मी यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की वॉर फुटिंगवरती जो आहे तो हा कोपरी पूलचं उद्घाटन, म्हणजे बनवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी, त्याचबरोबर रेल्वेचाही धन्यवाद व्यक्त करतो की हा रेल्वेवरती असल्या कारणाने रेल्वेचे मेगा ब्लॉक असतील या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. तर रेल्वेनेही चांगल्या प्रकारे सहकार्य केल्यामुळे जे आहे ते आज MMRDAचं काम जे आहे ते जलद गतीने जे आहे ते या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. बुधवारी रात्री 12 वाजल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभदीप या ठाण्यातील निवासस्थानी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांचा हा पहिलाच वाढदिवस असल्यानं शुभेच्छा देण्यासाठी तुफान गर्दी झालेली पाहायला मिळाली. शिंदे यांनी आपल्या किसननगर येथील जुन्या घराला भेट दिली आणि तिथे ते आपल्या जुन्या आठवणींमध्ये रममाण झाले. त्यांनी तेथील शाखेला देखील भेट दिली. शिंदे यांनी आनंदाश्रमात येण्यापूर्वी दिवंगत आनंद दिघे यांना शक्तीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. त्यानंतर ते आनंदाश्रमाकडे रवाना झाले.
या ठिकाणी त्यांनी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तेथील लहान मुलांसह केक कापून वाढदिवस साजरा केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सकाळीच अभिष्टचिंतन केलं. भाजपा आमदार निरंजन डावखरे यावेळी हजर होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दूरध्वनी करून शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. कोणी धान्य, कोणी क्रिकेटचं साहित्य, कोणी खाद्यपदार्थांचं यावेळेला वाटप केलं. 9 रुपयांमध्ये 9 खाद्यपदार्थांची मेजवानी आणि मोफत पाणीपुरी वाटप अशा उपक्रमांनी लक्ष वेधून घेतलं. शिवाजी महाराज मैदानात कबड्डी सामन्यांचं देखील यावेळेला आयोजन करण्यात आलं होतं. करोनाच्या काळानंतर सर्वच क्षेत्रांसह पालिकेच्या तिजोरीवरही त्याचा परिणाम जाणवू लागलाय. त्यात पालिकेवर असलेल्या दायित्वामुळे आर्थिक परिस्थिती दोलायमान झाली आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात पालिकेची पंचवार्षिक मुदत संपुष्टात आली असून त्यानंतर प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली. यंदाचा अर्थसंकल्प पालिका प्रशासनाकडून सादर करण्यात येणार असून तो फेब्रुवारी अखेरीस सादर होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातून ठाणेकरांना काय मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ठाणे महापालिकेची होत असलेली तरी दायित्व कमी करण्यावर भर देण्यात येतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यावधींचा निधी पालिकेला दिलाय. त्या निधीतून सुशोभीकरण, रस्ते नूतनीकरण तसंच विविध कामं सुरू आहेत. या निधीमुळे पालिकेला काहीसा आर्थिक दिलासा मिळालाय. यंदाच्या वर्षी पालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार असून त्यात नव्या प्रकल्पांची घोषणा होणार की जुन्याच प्रकल्पांच्या पूर्णत्वावर भर देणार हे त्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकित मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यात सत्तेत असलेल्या बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये प्रवेश करण्याची मालिका सुरू झाली असून शुक्रवारी मनसेचे ठाण्यातील माजी विभाग अध्यक्ष महेश कदम आणि भीम आर्मीचे ठाणे जिल्हाप्रमुख नितीन मधुकर बागमारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय. भाजपाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला असून त्यानिमित्तानं शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी पाठोपाठ मनसेलाही गळती लागल्याचं दिसून येत आहे. 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत महेश कदम यांनी मनसेच्या तिकिटावर कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. कदम हे स्वामी फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून सामाजिक काम करत आहेत. त्यांनी भाजपाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. त्यावेळेला भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर हे उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या काही तासापूर्वी माझा भाजपात प्रवेश होतोय त्याबद्दल मी भाग्यवान आहे. सध्याच्या परिस्थितीत हिंदुत्वाचा केंद्रबिंदू हा भाजपाचाच आहे. ते लक्षात घेऊन भाजपामध्ये सहभागी झालोय अशी प्रतिक्रिया महेश कदम यांनी यावेळी दिली. सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात भूमिका घेऊन पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जातोय.
पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज ठाणे जिल्हा आणि शहर पत्रकार संघाच्या वतीनं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आलं. महानगर टाइम्सचे राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे हे सोमवारी कोदवली इथून आपल्या दुचाकीनं जात होते, त्यावेळेला भरधाव वेगानं येणाऱ्या महिंद्रा थार गाडीनं त्यांच्या गाडीला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की शशिकांत वारिसे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. मात्र हा अपघात नसून घातपातच आहे हे उघड आहे. शशिकांतने ज्यांच्या विरोधात बातमी प्रसिद्ध केली ते कारचालक पंढरीनाथ आंबरेकरच होते. सकाळी पंढरीनाथ आंबरेकर यांच्या विरोधात बातमी लागते आणि त्याच व्यक्तीची कार वारिसे यांच्या गाडीला जोरदार धडक देते. त्यात वारिसे यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. हा केवळ योगायोग नसून कट रचून केलेला हा खूनच आहे. या घटनेचा आम्ही राज्यातील सर्व पत्रकार तीव्र शब्दात निषेध करतोय. तसंच आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, या घटनेची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत व्हावी आणि राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी ठाणे शहर पत्रकार संघाच्या वतीनं करण्यात आली आहे. हत्या झालेले पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी आमची विनंती आहे. तसंच राज्यात पत्रकारांना मुक्तपणे आपलं काम करण्यासारखं वातावरण तयार करण्याची सरकारची जबाबदारी आहे. त्यादृष्टीनं भविष्यात प्रयत्न व्हावेत अशी विनंती ठाणे शहर पत्रकार संघाच्या वतीनं आंदोलनात करण्यात आली आहे. राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या झालेली आहे. त्यांचा दुर्घटना जरी असली तरी सुद्धा ती जाणून बुजून करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या हत्येचा निषेध म्हणून आज ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ, ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आज निदर्शनं करण्यात आली आहेत. आज राज्यभर ही निदर्शनं करण्यात आलेली आहेत की पत्रकारांवरती होणारे हल्ले तात्काळ त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, वारिसे कुटुंबियांच्या त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आज राज्यातल्या पत्रकारांना पेन्शन योजनेचाही विषय अजून प्रलंबित आहे, पेन्शन योजना लागू झाली पाहिजे. पत्रकार संरक्षण कायदा जो आहे त्या कायद्याच्या अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, संबंधित आरोपींना तात्काळ अटक केली पाहिजे. या मागणीसाठी आज ठाणे शहरातले आणि जिल्ह्यातले पत्रकार निदर्शनासाठी उपस्थित आहेत. आज आपण शासनाचा प्रशासनाचा सर्वांचा निषेध करतो की त्याच्यावरती अजून कुठल्या प्रकारची कारवाई झाली त्याला अटक झालेली नाही. हा वारिसे कुटुंब जे आहेत ज्यांच्यावर हत्या झाले त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, त्यांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे शासनाकडनं. आत्तापर्यंत त्या संबंधित आरोपीला अजून अटक झालेली नाही, त्याला तात्काळ अटक करावी ही आमची मागणी आहे आणि सरकारने याची तात्काळ दखल घेऊन संबंधितावर कारवाई करावी. चौथ्या स्तंभावरती कारवाई करण्यासाठी प्रशासन लगेच तयार होतं, परंतु जर गुन्हेगार असतील आरोपी असतील तर त्यांच्यावर कारवाई करायला दिरंगाई होते. ही याचा याच्यासाठीच आपण निषेध करायसाठी आज तिकडे उपस्थित आहोत सर्व. एकंदरीत वारिसे कुटुंबाच्या आरोपीला एक VIP ट्रीटमेंट प्रशासनाच्या वतीने दिली जाते, त्याबद्दल तुमची काय मागणी आहे? ती पण त्याचा पण आम्ही निषेध करतोय की त्याला VIP ट्रीटमेंट दिली जाते, त्याला तात्काळ अटक करून जेलमध्ये टाकायला पाहिजे. आता छातीत दुखते आणि हे करून हे सर्व नाटक करणं आणि त्याला तेवढं सुविधा उपलब्ध करून देणं याचाही आम्ही निषेध करतोय. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यात राष्ट्रवादीला खिंडार, 4 माजी नगरसेवक करणार बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश, नव्या कोपरी पुलाचं अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांची राज्यभरातून गर्दी. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा, आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता माझा 103 साईलेख आदर्श नगर कोलपाड रोड ठाणे पश्चिम, आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.